कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी साहेब, माजी नगरसेवक तथा शाळेचे चेअरमन दिलीप पाटील, माजी नगरसेवक विकास खरत, समाजसेवक भाऊ भगत, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष तेजस जाधव, हजिंदर कौर, प्रवीण कोवडे, विकास टेकवडे यांच्यासह महिला मोर्चा आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपच्या कामोठे येथील कार्यालयातही कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विकास खरत, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष तेजस जाधव, हजिंदर कौर, विकास टेकवडे तसेच सर्व महिला मोर्चा आणि युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भारत हा आता इथं मजबूत आणि मजबूत अर्थव्यवस्था अशी बनत चाललेला आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नेहमी चांगले चांगले नवीन नवीन असे प्रकल्प येताना आणि आपल्या सुखसोयींमध्ये इथे भर पडताना दिसून येत आहे. आपल्याला हा आदर्श घेणं आवश्यक आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आदर्श आपण गिरवणं, त्यांच्या पाठीशी चाललं राहणं, त्यांच्या मागे जाणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण पण आपल्या जबाबदाऱ्या या आपण पूर्ण पार पाडायला पाहिजेत. आपण नेहमीच आपल्याला दिलेली कामं, मग आपला अभ्यास असेल तो सुद्धा चांगल्या प्रकारे पूर्ण करायला हवा. आपले जे मित्र असतील मित्रांच्या मित्रांना नेहमीच मदत करायला हवी. आपल्या कुटुंबाचं नेहमीच आपण ऐकायला हवं. ते आपल्या भल्यासाठीच विचार करतात, कडवा विचार करत असतील, कडवेपणाही बोलत असतील पण चांगल्यासाठीच बोलत असतात, ते नेहमी ऐकणं हे आवश्यक आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या परिसराची, आपल्या शाळेची, आपल्या घराची स्वच्छता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ह्याद्वारेच आपण आपली स्वतःची, आपल्या परिसराची प्रगती करूया. आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालत आपल्या सर्वांचा इथं प्रगती करण्यासाठी आपण सर्व मिळून या इथं प्रतिज्ञा घेऊया, कटिबद्ध होऊया, हेच मी सध्या इथं सांगेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.